क्षेत्र विधानसभा क्षेत्र पक्ष संघटन सिद्धे अद समस्या आगोदे नानू मदे आगे नम यजमान हल्ली नानू अळंद विधानसभा क्षेत्र के सेरदर नन के अळंद पक्ष संघटने के अवकाश को नानु अळंद पक्ष संघटने के ना वो श्रम आती मत ने इटू नानूंदेल मन में इवत यह राज्य जात्यातीत जनता दल मतदार इवतन नम राज्य आरूवरे कोटि जनत पर्सेंट महिदी नायंदर गमन के नान तरली बयसता सन्मान्य देवेगौड़ वो चिंतने सविद नाकने देश राज्य महिगे मूवत्मू पर्सेंट मीसला को देवेगौड़ चिंतने महिरू इवतु सक्रिय सामाजिक कार्यक्रम तुगु महिर परवा ध्वनि केस महिर संघटन हम महिगे शक्तिया को सन्मान्य देवेगौड़ उद्देश्य ऐन सविद तबर प्रधानमंत्री और लोकसभा विधेयक मंडने इलीवे कांग्रेस बीजेपी पक्ष अधिकार नडसदू महिगे मीसला को व्यवस्थे इवतु लोकसभा बिल पास चुनाव राज्य जे डी एस पक्ष वत कनिष्ठ 15 महिगे चुनाव विधानसभा अभ्यर्थी नम पक्ष अदर हिन्दे यारू सक्रिय महिर इवत उत्तम रीत जनसामान्यर जो विश्वास गलसवर आ क्षेत्र महिला अभ्यर्थी अवकाशव कल दृष्टिया नमल केसवरे कड़मे अंतर्रे वो क्षेत्र अवकाशव को सांकेतिक प्रथम सभ्या कड़े 15 दिन हिंदे दिनांक निगदी कार्यक्रम कार्यक्रम स्वल्प आलू बहु जन उपयोग कार्यक्रम विफल अंत बहुत कुतंत्र नड़ीतु इधर मध्यदू सह यह हेणुम इंत वो कार्यक्रम के पुण्यात्मर नहीं बेबल को विशेषवा तायंद्रे अभिनंद सल्ता निम्ल पाद के नंदन हेणुमु भावने व्यक्तपड़े आम श्रम के इवतुन गौरव तकोटी और परवा पक्ष परवा प्रथम निम्लिए ನನ್ನ ಗೌರವಪೂರ್ವಕವಂತ ವಂದನೆಗಳು ನಾನು ಅಳಂದ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇದು ಪ್ರಥಮವಾಗಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ ಹಲವಾರು ಬಾರಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಏನು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಸವರಾಜ ತಡಕಲ್ ಅವರು ಅವತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದರು ಸುಭಾಷ್ ಗುತ್ತೇದಾರರು ಎರಡು ಬಾರಿ ಬಹುಶಃ ನಮ್ಮಿಂದ ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ಮೂರು ಬಾರಿ ಜನತಾ ದಳದಿಂದ ಸುಭಾಷ್ ಗುತ್ತೇದಾರರ ಹುಟ್ಟಿದ ಹಬ್ಬದ कार्यक्रम एर मार बंदे हुट कार्यक्रम नानवर स्वतंत आत्मीय सहोद समान रीत नावर जोतल गौरव नडसक आदू नमु अदे ननगेनू चिंत बीजेपी हम ऐन साधने बीजेपी कड़े मूर् वर्षदे सरकार ऐन साधने वो ಅಳಂದ ಕ್ಷೇತ್ರದ ಹಳ್ಳಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ರೈತರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕಂತ ಕೊಡುಗೆ ಏನು ಬಿರಿಬದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀನಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ
ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡುತ್ತಕಂತ ಈ ಪೇಟೆ ಬೀದಿಯ ಬೀದಿ ಬದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳೇನಿದ್ದೀರಿ ಕಳೆದ 2 ವರ್ಷದ ಕೋವಿಡ್ ನ ಅನಾಮತದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬಗಳು ಯಾವ ಒಂದು ಶ್ರಮ ಪಡಬೇಕಾಯಿತು ಯಾವ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ದೀರಿ ನೀವೆಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಗಳು ಕೊಟ್ಟಂತ ಆರ್ಥಿಕ ನೆರವುಗಳೇನು ನಿಮಗೆ